महाराष्ट्र सरकारने कोरोना पसरवला असे वक्तव्य करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातील जनतेबद्दल किती द्वेष आहे हेच सिद्ध होत असून महाराष्ट्रात विविध जाती धर्माची जनता एकत्रपणे गुणगोविंदाने राहत असताना अशा प्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र जनतेची मोदींनी माफी मागावी अशी मागणी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आज ठाण्यात केली. गली में शोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, नहीं चलेगी नहीं पे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्र काँग्रेसमुळे संपूर्ण देशात कोरोना वाढला अशा केलेल्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली असून त्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शासकीय विश्रामगृहाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की महाराष्ट्राबद्दलच्या वक्तव्यामुळे नरेंद्र मोदी हे नक्की पंतप्रधान आहेत की एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा प्रश्न पडतो. मोदींनी एक दिवस अगोदरच मुंबईत येऊन लता दिदींचे अंतिम दर्शन घेतले व दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी लता दिदीचाही अपमान केला आहे असल्याचे सांगत असताना देशातील विविध राज्यात काँग्रेसचा जनाधार वाढत असल्यामुळेच मोदीचे संतुलन बिघडले असून संसदेत सातत्यानं काँग्रेसवर टीका करण्याचे काम पंतप्रधान करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बीजेपी कार्यालयासमोर आंदोलन करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, परंतु ठाणे शहर जिल्हा काँग्रेसची एक संस्कृती आहे. आम्ही खाजवून खरोज काढत नाही आणि वाटेला येणाऱ्याला कोणाला सोडत नाही. आम्ही काय हिंसेला घाबरतो किंवा कोणाला घाबरतो अशा प्रकारचं हे नाही. काल पण तुम्ही बघितलं या ठिकाणी महासभेमध्ये, परंतु आमच्या वाटेला जोपर्यंत माझ्या आई वडिलांनी शिकवलंय जोपर्यंत आपल्या वाटेला, आणि सर्वात महत्वाचं मोदीजींनी जे उद्गार काढले ते संसदेमध्ये काढले, आणि संसदेमध्ये जरी बातमी पोचवायची असेल, हे जर पोचवायचं असेल आमची मागणी, तर ती विश्रामगृहापेक्षा योग्य जागा, जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा योग्य जागा कुठेही नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या ठिकाणी अशोक स्तंभ आहे या ठिकाणी समोर अशोक स्तंभासमोर आम्ही मागणी करतोय. बीजेपी कार्यालयासमोर का त्यांना कशाला मोठं करायचं, ते उरलेत किती आता आणि या येणाऱ्या काळामध्ये, आणि त्याच्यामुळे एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये. त्यांची मुख्य मागणी हीच, मोदींनी माफी मागावी आणि मोदींनी राजीनामा द्यावा. आंदोलन करत राहणार आम्ही, दुसरं काय आम्ही करणार, आंदोलन करत राहणार. मोदींनी जशी आमच्या नावाची जाणीवपूर्वक बदनामी केली, आम्ही जाणीवपूर्वक नाही करणार. आम्ही सातत्याने अहिंसेच्या मार्गातून आंदोलन करत राहणार. आज सुरेशभाई ठाणेकर ज्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी आहेत, ते सुद्धा 80 वर्षाचे आहेत, ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत, म्हणजे तुम्हाला दिसून येतं या आंदोलनाचं गांभीर्य काय. ओके.